जाए लो पी सीढ़ी लागन आपल्याला तर आज आपल्याला दानोरी मुंजेबाव वस्ते इथून कॉल केलेला आहे आणि पुणे पाण्याची टाकी त्यांची आणि पाण्याच्या टाकीमध्ये त्यांना साप दिसायला लागला त्यानंतर आपल्याला कॉल केलेला आहे आणि आत्ता तुम्ही बघितलं साप हा पाण्याच्या टाकीमध्ये पडलेला आहे खाली जाऊनच रेस्क्यू करायला लागेल किती मोठी टाकी मोठी हो थोडी फार मोठी असेल एक तर स्टूल हवं आहे नाही तर सीढ़ी हवी काय लागेल तर आपण कशा पद्धतीने तो काढता येईल तो आपण आता बघूया बाहेर काढू आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित अशी याची पद्धत जी काय माहिती ती आपण देणार आहे बघू ट्राय करू आपण बाहेर काढण्याचा सतीश सर हे धरा एक मिनटं हे पकड असं खूप दिवस झाले होते असं वाटतं याच्यात बघून हा साप पाण्यात पडून जिवंत आहे जिवंत आहे मेला नाही तर तुम्ही बघू शकता आपल्या भागातील बिनविषय जातीचा मराठीमध्ये गवत्या व इंग्लिशमध्ये आपण ह्याला ग्रास स्नेक आणि गार्डन स्नेक असंही म्हटलं जातं आपला जो गार्डनचा परिसर आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तर हा गार्डनच्या परिसरामध्ये बऱ्याच आपल्याला दिसून येत असतो कारण हा गवतामध्ये राहणारा साप आहे गवताचा कलर आणि याचा कलर मॅच आहे तुम्ही बघू शकता हा हिरो ज्यावेळेस चिडतो त्यावेळेस ह्याची जी बॉडी आहे ती अशी हिरो काय करतो फुगून अशी पसरट चपटी करत असतो पूर्णपणे हिरवा दिसत असतो आता किती दिवस झाला होता माहीत नाही आजच बघितला ना तुम्ही साप सकाळी बघितलं होतं त्यांना दिसून आलं त्यांना त्यांनी कॉन्टॅक्ट केलेलं आहे पण हे माझ्या अंदाजे खूप दिवस झालेले करून कारण त्याची जी बॉडी ती पांढरी पडलेली तुम्ही बघू शकता आणि तो आता आलेला आहे मोल्टवरती म्हणजे त्याची जो काट टाकायचा आहे चालू हे बघा तुम्ही काट निघते पूर्णपणे भिजलेलं आहे आणि हे काढल्यानंतर तुम्ही बघू शकता म्हणजे काट टाकतोय म्हणून आपण ते थोडंसं मला नॉर्मल काढून दाखवलेलं आहे आणि तो काट सोडत आहे आत्ता हे बघा पूर्णपणे तो कातींवरती आलेला आहे आता तुम्हाला तो पूर्णपणे नाही का त्याची जी बॉडी जी काळी होती बॉडी दिसत होती ती त्याची कातींवरती आलेलं आहे त्याच्यामुळे ती दिसत होती आणि आता कात निघल्यानंतर तुम्ही बघू शकता किती फरक जाणवतो तुम्हाला तेव्हा कात निघते त्याची पूर्णपणे भिजून ही झालेली आहे बघू शकता चिडला तो आणि चिडला तेव्हा शेपटी कशा पद्धतीने हलवतोय तुम्ही बघू शकता तो हाय बिनवी शरीर पण खूप जोराने चावतो सहसा चावत नाही पण चावायला लागलं खूप जोराने चावतो गवताचा कलर आणि याचा कलर मॅच असल्या कारणाने बऱ्याच वेळा आपल्याला तो जर गार्डनमध्ये असून तर तो दिसून येतो जर आपल्या घराच्या आसपास साप निघत तर त्याला कुणीही मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही जवळच्या तुम्ही प्राणी मित्रांना कॉल करा
ते तुम्हाला नक्कीच मदत करते. पाण्यात ह्याच्यात झाल्यामुळे तो थोडंसं गारडलेला आहे, थोडंसं ऊन दिलं त्याला तो व्यवस्थित होऊन जाईल. ती कातन हे डोळ्यावर आली होती त्याच्यामुळे त्याला थोडंसं दिसायला कमी झालं होतं आणि चिडचिड करत होता. तर आपण याला काय करू, आता पॅक करून घेऊ. एकच एकच. तर पाहू शकता तुम्ही गवताचा कलर आणि याचा कलर एकदम असा सेम आहे. बऱ्याच वेळा गवतामध्ये हा दिसून येत नाही. आणि जरी तुम्हाला शेतात रानात घराच्या आसपास गार्डनमध्ये दिसला तर कुणीही त्याला मारायचा प्रयत्न करू नका. जवळच्या प्राणीमित्रांना कॉल करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिलेला असतो त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता.